शहरातील प्रगतीनगर मध्ये वास्तव्यास असलेले माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, माजी नगरसेविका झाडे व ठाकूरवार या तिघांच्या काचा एकाच वेळी फोडल्याची घटना मध्यरात्री उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 21 एप्रिल गुरुवारला रात्री 12:15 दरम्यान अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिक आपापल्या घरात असल्याने बाहेर सर्वत्र सन्नाटा पसरला होता. दरम्यान अचानक जोरात काहीतरी फुटल्याचा आवाज आला तेव्हा या नगरसेविका झाडे यांचे पती डॉक्टर मंगेश झाडे यांनी बाहेर निघून बघितले असता रस्त्याच्या बाजूला ठेवलेल्या कारच्या काचा फोडल्याचे निदर्शनात आले. ही घटना राजकीय वचपा काढण्याच्या हेतूने तर केली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी एक नाही तर चक्क 3 वाहनांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक कोकास व येथील नागरिक राहुल ठाकूरवार यांच्याही वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. दरम्यान डॉक्टर मंगेश प्रभाकर झाडे यांनी मध्यरात्री पोलीस स्टेशन गाठून त्यांचे स्वतःच्या मालकीची चारचाकी हुंडा कंपनीची कार व राहुल ठाकूरवार यांची चारचाकी टाटा झेस्ट तसेच दीपक कोकास यांच्या घरासमोर त्यांची फोर्ड कंपनीची चारचाकी इकोस्पोर्ट या तिन्ही वाहनांच्या कोणीतरी अज्ञात इसमाने काचा फोडल्या असून 30,000 रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादवी कलम 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.